महाशिव आघाडी सरकार स्थापन करण्याबाबत निश्चित डेडलाईन आम्ही ठरवलेली नाही. किमान समान कार्यक्रमाबाबत येत्या मंगळवारी किंवा बुधवारी दिल्लीत काँग्रेस राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते धोरणात्मक निर्णय घेतील अशी माहिती राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. लवकरच सरकार बनवायची तिन्ही पक्षांची इच्छा आहे, पण सरकार 5 वर्ष टिकवायचं आहे. घाईघाईत सरकार बनवलं तर पुढे बिघडेल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. सरकार स्थापनेची डेडलाईन ठरलेली नसल्याचं म्हटलेलं आहे. केंद्रीय नेते धोरणात्मक निर्णय घेतील असंही त्यांनी म्हटलंय. आणि त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. पाटील साहेब, ओला दुष्काळामुळे शेतकरी हैराण आहे. स्वतः पवारसाहेब शेतकऱ्यांच्या बांधावर आहेत, उद्धव ठाकरे बांधावर आहेत, पण प्रत्यक्ष मदत देण्यात अडचणी आहेत, कारण राष्ट्रपती राजवट लागू आहे. तुमचं सरकार कधी स्थापन होईल, काही डेडलाईन ठरवलंय तुम्ही? सरकार स्थापनेचा जो प्रश्न आहे त्या बाबतीत केंद्र स्तरावर याची चर्चा चालू आहे. लोकसभेचं अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. मंगळवार बुधवार या दरम्यान दोन्ही पक्षाचे नेते साधक बाधक विचार करण्यासाठी याच्यावर एकत्रित बसतील आणि काही धोरणात्मक निर्णय ते घेऊ शकतील. कारण हे 5 वर्ष सरकार टिकलं पाहिजे. काहीतरी घिसडगाईने केलं तर लोकांना, मला माहिती आहे, महाराष्ट्राच्या जनतेला वाटतं की लगेच उद्या सकाळी शपथ घ्या याची भीती आणि आग्रह काय आहे लोकांचा. तर भाजप आमदार फोडते, फोडू शकेल अशी दुसऱ्या राज्यातली जी त्यांची ख्याती आहे त्यामुळे लोकांना काळजी वाटते. पण तुमचा आग्रह आहे का पक्षाच्या नेतृत्वाकडे की लवकरात लवकर ही सगळी प्रक्रिया पूर्ण करावी म्हणून? नाही, मला वाटतं की तिन्ही पक्षाचा आग्रह असणं स्वाभाविक आहे. काही आमचाच पक्षाचा आहे असं नाही. पण ही प्रक्रिया करायला 5 वर्षात कोणती आव्हानं येणार आहेत, कोणते प्रश्न समोर येतील, त्यावेळी निर्णय करण्याचं धोरण काय हे आत्ता ठरलं तर मध्ये मोडामोडी होत नाही. शिवसेनेबरोबर जाताना काही अडचणी दिसत आहेत आणि त्या कशा दूर ठेवणार तुम्ही? आत्ता माझी जी 1-2 वेळा इंटरॅक्शन झाली मला काही फारशा अडचणी वाटत नाही. आणि आमच्या तिन्ही पक्षांचं उद्दिष्ट महाराष्ट्राच्या विकासाला अग्रक्रम हाच आहे, त्यामुळे मला वाटत नाही. शेतकऱ्यांना अग्रक्रम हा सर्वांचाच आहे, त्यामुळे मला काही वाटत नाही की काही अडचण. पण हे सगळं लवकर होईल अशा तुम्ही जनतेला आश्वस्त करता, कारण जनता वाट बघते. हो, जनतेच्या बरोबर आम्हा सगळ्यांनाही वाटतंय की हे लवकर होणं गरजेचं आहे. मला असं दिसतंय की जनतेच्या मनात एक शंका आहे की आसपासच्या राज्यात भारतीय जनता पक्षाने आमदार फोडले तसे इथं फोडतील आणि मग आलेली संधी जाईल अशी बऱ्याच लोकांना वाटतं. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाची प्रतिमा जी झालेली आहे त्यामुळे लोक काळजीत आहेत. आणि महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घ्यायला देखील ताबडतोब सुरुवात करायची आम्हाला, त्यामुळे हे लवकरात लवकर निर्णय व्हावेत असाच प्रयत्न सर्व बघ. जर्नलिस्ट अरिंद दीपक भातुसे, झी 24 तास, मुंबई.